हाय गाइस, गुड मॉर्निंग. हाय गाइस, तर आपण आलोय कर्जत मध्ये. आज द प्लेट चॅनल रेस्टॉरंट इथे करणार आहे आणि त्यानंतर आपण विलाकडे जाणार आहे. ॲम्बियन्सची गोष्ट केली तर एकदम जबरदस्त ॲम्बियन्स आहे. तुम्ही नक्कीच इकडे या आणि चेक करा. देखते अभी भूक लगी, अभी कुछ भोजन नहीं खा रहा हूं मैं. देखते अभी बाकी. दोन रूम आहेत ब्रो, वी हॅव टू रूम्स. उतरलो आपण खारघर मध्ये. आता पार्क केली आपली गाडी इथे खारघर स्टेशनलाच वरच्या पार्किंगला. तिकडे ऑर्गॅनिक टॉपला डेस्टिनेशनला अरे सो जाएगा एकदम पूरा. लैपटॉप वगैरह अंदर. हां तू ये लैपटॉप क्यों लेके आए? अरे क्योंकि उसका कार्ड अगर फुल हो गया कैमरा का. हां तुम्हारे भी फोटोज है, ले लेना. पाए बक पाए कर से. अरे फोटोज भी ले लेना. एक सेकंड ना, फोटो से. गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. तो आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे. फर्स्ट आपण हे कवर करणार आहे द प्लेटचं आणि त्यानंतर जाणार आहे आपलं फार्म हाऊसला. सो दोन गोळ्या आहे आपल्याकडे आज. फर्स्ट हे आहे आणि त्यानंतर फार्म हाऊस आहे. बिचारे को बंद करके रखा. ये ना. हाय गाइस, गुड मॉर्निंग. हाय गाइस, तर आपण आलोय कर्जत मध्ये. आज कर्जत मध्ये आपण पहिलं एक द प्लेट करणं रेस्टॉरंट आहे त्याचं करणार आहे आणि त्यानंतर आपण विलाकडे जाणार आहे. ॲम्बियन्सची गोष्ट केली तर एकदम जबरदस्त ॲम्बियन्स आहे. तुम्ही नक्कीच इकडे या आणि चेक करा. आम्ही जे बघतो रूट मध्ये लागते हे एकदम छान दृश्य आहे का. तुम्ही नक्की यायला पाहिजे. बाकी देखते अभी भूक लगी, अभी कुछ बोल नहीं पा रहा हूं मैं. देखते अभी बाकी. हे वाडी होत ना 120 आपलं झालं. नाही हां 128 मध्ये वाट लागली असेल. पूर्ण फाडली आहे मेरे भांडे. आपण पोचलेलो आहे द प्लेटमध्ये. फर्स्ट आपलं डेस्टिनेशन हा आहे. फर्स्ट स्पॉट आपला हा आहे आणि त्यानंतर सेकंड स्पॉट आपला असेल विलामध्ये. ते पण कर्जतमध्येच आहे. सो दोन्ही लोकेशन सेमच आहे आपले आणि हे इनरूट लागत होतं म्हणून आम्ही थांबलेलो आहे. स्पॉट घेतलेलं आहे, एक स्टॉप घेतलेलं आहे. एक नंबर रेस्टॉरंट आहे. तुम्ही क्लिप्स बघा आता. पूर्ण डिटेल्स मी सांगेल याच्यामध्ये, लाईक व्हिडिओच्या एंडमध्ये ऑर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुला पूर्ण डिटेल्स देतो. चला तुम्हाला आता जेवण आल्यावर दाखव. जेवण आल्यावर अजून कसं प्रेझेंटेशन आहे वगैरे वगैरे आपण बघू. आणि हा व्ह्यू बघा एकदा तुम्ही. बघता एकदम परफेक्ट व्ह्यू आहे मला तर वाटतं. एकदम परफेक्ट व्ह्यू आणि हा रेस्टॉरंट टॉपर. सो इकडे कॅपॅसिटी पण मोठी. आपण ग्रुप वगैरेमध्ये पण आलो तरी पण खूप आहे. आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे हा. सो आम्ही नॉनव्हेज खाणार आहे तर ठीक आहे, प्युअर व्हेज कधी कधी चालतं. चला बघूया त्यांचं व्हेज कसं आहे कसं आहे वगैरे. आम्ही सगळे रिव्ह्यू तुम्हाला प्रॉपर देतो आणि सगळ्यांचे आमचे इन्स्टा चॅनल पण आहेत.
तो इंस्टा चैनल पर तुम्हारा सेंड कर हेटे पर टाकतो ते पण चेक करा तुम्ही एकदा तिथे प्रॉपर डिस्क व्ह्यूज वगैरे येतील तुम्हाला म्हणजे कसं आहे अँड काय काय आहे ते सगळं दिसेल. और इधर इंडियन जुगाड़ होते हुए लॉक के इधर और ये खिड़की से जा रहे हैं. चलो गाइस खिड़की से जा रहे हैं सब लोग. जा प्रथम तू भी उसके ब्लॉग के लिए जाके दिखा इंडियन जुगाड़ के चीज. सॉरी. तो हमने एक तरकीब अपना ली है. आई डोंट नो व्हाट इज द पॉइंट ऑफ दैट डोर. उसमें लॉक लगाया हुआ है लेकिन खिड़की तो खुली है. ठीक है भाई समझ गया मैं समझ गया. हम तो बाहर ही खाते बंद ये तेरा आइडिया था. ये झूठ बोल रहे हैं लड़की लोग ऐसे रहते हैं सीरियसली. गर्मी में मर जाएंगे जा सकते हैं. जा सकते हैं पर अपने को खेलने का किसको नहीं आता यार. मेरे को गर्म हो रहा है बेचारे. पर खूब चांगला रेस्टोरेंट वगैरह खूब छान है एकदम मस्त. सो नक्की विजिट करा और कर्जतला येत असाल तुम्ही और फार्म हाऊस वगैरे बघत असाल तर द प्लेट कर्नर रेस्टॉरंटचं नाव आहे. सही आहे एकदम. मी सांगतो जेवन झालं आपलं आणि लोक आता डेझर्ट खातात. हलवा रे घ्या हलवा. तर हे मुगडालचा हलवा आहे. आता हे एक मिनिट कसं सांगतात हे बघा. सागर किनारे क्या इसका क्यों निकाल रहे इसका क्या ही निकालेंगे. अभी आई ना.
सो आम्ही पोहोचलेलो आहे डेस्टिनेशन वरती. सो अशी ही प्लेस आहे आणि व्ह्यू बघा एक नंबर आहे. हिल कनेक्शन वाला व्ह्यू आहे. नाही रे स्विच ला भेटत आहे. हिल कनेक्शन वाला भेटत. एक नंबर मला तर खूप आवडलेलं एक नंबर जागा आहे. तुम्ही नक्की मी तुला मला सगळं डिटेल्स देतो. अजून खूप बाकी आहे. आम्ही आता जस्ट आलो आहे थोडंसं एक्सप्लोअर करू नंतर तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल सांगू. सो हा व्ह्यू बघा फक्त. इथे पूल आहे या साईडला आणि इथे त्यांनी असं बॉटल्सं वगैरे हे मस्त आहे. सेक्सी एकदम. नो प्रॉब्लेम. What's up guys, कैसा लग रहा है? एकदम बढ़िया है. वहाँ पे देखो, that is the main attraction. This bathroom everything. पर इसको पर्दा नहीं है बस. मतलब लग रहा है उसको? लग रहा है उसको पर्दा. पर्दा टूट गया है. ऋषि ने आते आते पर्दा तोड़ दिया है. स्वीट हो जाएगा इसका. मेरे को स्टार्टिंग में वही लगा. प्रथम बोल दे इसको पर्दे. हाँ मेरे को भी इसी ने बताया इसको पर्दे पर बहुत कंसर्न है. अरे वो बोला कि मेरे को लगा ऑटोमेटिक वाला है. कोई बटन बटन नहीं का डायरेक्ट काला हो जाएगा. मुझे पर्दे में नहीं. तो गर्लफ्रेंड के साथ नहीं आया ना? या सैडली वो गर्लफ्रेंड के साथ आता तो उसको पर्दे की गरज नहीं थी. नहीं भाई ये गलत है. हाँ नहीं लोग बीमार पड़ रहे हैं. क्या क्या पी रहे हैं? क्या पी रहे हैं लोग? दिस इज नॉट स्पॉन्सर्ड गाइस. दिस इज कॉल्ड एस्कॉन्डिक्स एंड ये मेडिकल ना खोल लागेल. मेडिकल हो मेडिकल तूने उधर आके मेडिकल वाले का नाम लिया क्या? किसके पास मेडिकल है? कौन सी मेडिकल की बात कर रहा है? फोन दिखा. फोटो मस्त दिल बात. सो ही प्लेस है एक नंबर प्लेस. मला तर खूप आवडलेले फुल एकदम बोलू शकतात नेचरला टच. हे बघा जबरदस्त. आम्हाला दोन रूम आहेत ब्रो. वी हॅव टू रूम्स इन बिल्ड. वन इज देअर नीचे अजून नीचे अजून लोक दिखात आहे. भाई गे लवकर आम्ही चेंज करा झालो आता. उप्स काय एवढं नाही ते सेमच आहे ऑलमोस्ट. फक्त घेऊन घे फक्त. मला एंट्रन्स घ्यायचं आणि बिलाचं पण घ्यायचं. युअर रिएक्शन. ओ शिट दिस इज ह्यूज. रात्रीचा बंदोबस्त इकडेच वाटत. स्पीकर नुसतं राडा. नेटफ्लिक्स वगैरे सगळे भाई. अरे रूम किती मस्त आहे. प्रेम एकदम मस्त. एक नंबर एक नंबर ब्रो एक नंबर. तुला वरती सुरू करायचं का? झालं माझं. आणि मग कधी जायचं मग वरती बाथटब साठी तुला? कसं वाटलं? कसं वाटलं विला? एकदम जबरदस्त. नेचरला टच एकदम म्हणजे समोर हिल आहेत खूप मोठे मोठे असे पण भारी आहे. तुम्हाला बाथटबचं दाखवतो एक वरचा एकदम जो टॉप फ्लोअरचा आहे ना त्याचा बाथटबचा व्हिडिओ एक नंबर होणार तो व्हिडिओ. कारण का तो बाथटब आणि त्याच्या मागे ग्लास आहे डायरेक्टली. सो एक नंबर. सो आम्ही लंच करतो 4 वाजता. खूप लेट आलेलो आम्ही ऑलरेडी. इट्स 4:45 आणि आम्ही जेवतो आता. ब्रंच ऐकला सर पण याला काय बोलणार आता. चला स्टार्ट करूया.
चिकन है, चिकन है तो राइस चपाती सलाद वगैरह दिया है वेज वेज साटी वेज वेज ऐसा चला स्टार्ट कर रहा है स्टार्ट कर रहा है बारी नहीं हुआ चाय पी रहे बाथरूम में ये दिस ब्लॉग इज पोस्ट मी टू हम लोग बाथरूम में चाय पी रहे नाश्ता कर रहे तर डिनर साठी आलेलो आम्ही चायनीज होता आता डिनरला आम्ही खूप थकलेलो आहे गाइस पूल मध्ये सगळे आलेलेच एवढे थकलेले आणि काय प्लॅन चालू आहे प्लॅन काय चालू आहे हॉरर मूवी बघायचा ठीक आहे बघू किती वाजेपर्यंत कोण कोण जागा राहत ही पहिली झोप लागेल घेऊन लिहून घ्या लिहून मी तो जा रहा स्विमिंग पूल में क्या किधर जा रहा है भाई ऐसे आत्मा है ना बाहर निकल के बोलेगी नहीं मेरे को अकेले नहीं बैठना हमें मेरे को कॉर्नर पे नहीं बैठना है आई हेट कॉर्नर मजा नहीं ये नहीं सोई ठीक है ब्लॉग में देखने के लिए सोई नहीं अभी तक जान बुझ के उधर एक रख दे ऐसा पे प्रथम मजा आ रहा है प्रथम ये तो वॉशरूम लग रहा था गंदो गंदो हाँ अने चंद्रा बगा मस्त हमें मस्त धारे ते खाली बसलो आता आजा 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 सर सर आता हमें पूल मध्ये आलेलो आहे 12 वाजता 12 म्हणजे आता 12 वाजले आणि सकाळून पूल मध्येच सो थोडा आणि चेक आउट करू आणि तुम्हाला प्रॉपर्टी तर ऑलमोस्ट घेतलंच आहे मी सगळे व्ह्यूज सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे कळेल सो थोड्या वेळाने आपण निघूया आणि एंड करा व्हिडिओ तर बारी पूल वगैरे पण एक नंबर आहे माहिती का मला मला व्ह्यू दाखवू दे सो हा व्ह्यू आहे इन्फिनिटी पूल सारखा आहे पूर्ण लाईक पूर्ण पुढे पुढे डेड एंड डायरेक्टली आणि तिथून व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आणि पूलचा साईज पण खूप मोठी खूप मोठी आहे जय महाराष्ट्र गाइस जय महाराष्ट्र कर्जतमध्ये आलो आहे मस्त छान पूल आहे आमचा इन्फिनिटी पूल मध्ये आलो आहे एकदम भारी मजा येते तुमच्यासाठी एकदम हाईली रेकमेंडेड आहे मागचा व्ह्यू बघा मागचा व्ह्यू बघा नक्की मागचा मागचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आला ब्लॉग एंड करतो आपण आपण पोहोचलो आता ना मुंबईमध्ये खारघरमध्ये पोहोचू आता थोड्या वेळाने सो तिकडून मी नंतर बाईकनी जाईल सो व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही ह्या प्लेसला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला